तर नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झालंय. पहाटेच्या सुमारास हे अपघात झाल्याची माहिती आहे. मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जात आहे. सत्यजित तांबेंकडून ट्विट करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र गेल्याचे भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 2 जण हे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. तर आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. मानस पगार हे नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष होते. मानस पगार यांचं अपघाती निधन झालंय. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. तर मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे निकटवर्ती होते. त्यानंतर सोशल मीडियावर हे श्रद्धांजलीचा महापूर पाहायला मिळतोय. सत्यजित तांबेकडून ही ट्विट करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. माझा पाठीराखा सहकारी मित्र गेल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश आपल्यासोबत आहेत. गणेश, काय अपडेट आहे या अपघातासंदर्भात? तर हा आज सकाळीच पहाटेच्या वेळेस हा अपघात झाला. या अपघातामध्ये मानस पगार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. यानंतर सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा महापूरही पाहायला मिळतोय. तर नाशिकचे उमेदवार सत्यजित तांबे यांचे निकटवर्ती मानस पगार असल्याची माहिती आहे. त्यांनीही या संदर्भात ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झालेलं आहे. पहाटेच्या सुमारास हे अपघाती निधन झाल्याची माहिती आहे. मानस पगार सत्यजित तांबे यांचे निकटवर्ती आहेत. सत्यजित तांबेकडून ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. त्यांनी त्या ट्विटमध्ये माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र गेल्याच्या दुःखद भावनाही व्यक्त केल्या आहेत. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालेला आहे तर अद्याप 2 जण हे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. तर एक दुःखद घटना म्हणावी लागेल. नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झाले. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचे मानस पगार हे निकटवर्ती असल्याची माहिती आहे. तर त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरती मात्र श्रद्धांजलीचा महापूर पाहायला मिळतोय. सत्यजित तांबेंनीही ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्या श्रद्धांजलीमध्ये त्यांनी माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र गेल्याच्या दुःखद भावना व्यक्त केलेली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण हे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. नाशिक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं आज अपघाती निधन झालेलं आहे. त्यासाठी अमोल मटकर आपल्यासोबत आहेत. तर या संदर्भात काय अपडेट आहे संपूर्ण या घटनेसंदर्भात? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा, आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रात्री मानस पगार हे त्यांचे काही सोबत सहकारी घेऊन नाशिक इथे येत असताना हा रात्री साधारणतः 1 ते 2 दरम्यान अपघात घडलाय ओझर याच्या आजूबाजूला. तर ज्यावेळेस ते इकडं पाठीमागे येत असताना समोर उभी असणारी त्यांची गाडी, एक ट्रक उभा होता, तो ट्रक लक्षात आला नाही, त्यामुळे तो हे जोराने धडक त्या ट्रकवरती जाऊन आदळले आणि त्यामुळे तो हा अपघात घडलाय.